कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं स्थापना दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीनं रुग्णांना फळं वाटपही करण्यात आलं अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी ॲलन ऑक्टेव्हियन व्ह्यूम दादाभाई नवरोजी आणि दिनशा वाचा यांच्यासह संपूर्ण देशभरातील बहात्तर प्रतिनिधी मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत एकत्र आले आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय काँग्रेस दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ध्वजाला मानवंदना दिली राष्ट्रगीतानं मुख्य कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ध्वजारोहण कार्यक्रमानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सी पी आर रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करत त्यांना फळं वाटप करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव घोरपडे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव भारती पोवार उदय पोवार अक्षय शेळके रियाज सय्यद अमेय निकम मुझफ्फर टिनवाले आनंदा करपे अभिजित देठे रोहित पाटील शुभम पोळ अमर जरग विपुल कवाळे मंगल खुडे लीला धुमाळ उज्ज्वला चौगुले सुमन ढेरे वैशाली जाधव हेमलता माने सविता रायकर वैशाली पाडेकर अंजली जाधव अश्विनी जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते